ते लाखो रुपये कमवण्याचे जे विचार आहेत ते कधी येतात? तुम्ही आजारी म्हणून आले ना, मग लाखो रुपये कमवायचे हे कसं येतं तुमच्या मनात? हे का आलं मनात? ज्या वेळेला तुम्हाला कळतं की हा बिझनेस काय, आणि हा बिझनेस कळतो कुठे? मीटिंग मध्ये ना. तर सगळ्यात महत्वाचा आजचा जो माझा पॉइंट आहे, आज मी कसा सक्सेस झालो बस तेवढंच सांगणार, बाकी काही नाही सांगणार आहे. सगळ्यात महत्वाचं ही गोष्ट तुम्ही ना तुमच्या मेंदूवरती कोरून ठेवा, तुमच्या 50, 100, 200 किलोमीटर मध्ये कुठेही जर अशी मीटिंग आहे तर सगळी कामं सोडून पहिलं तिथे पोहोचायचं. सगळ्यात महत्वाचं काम, कारण की ही मीटिंग आणि हे फंक्शनच आहे ज्या वेळेला एखाद्या आजारी माणसाच्या मनामध्ये विचार येतो की मी पण लाख रुपये कमवावे, नाहीतर कशाला येईल विचार? ज्या माणसाला पोट दुखतंय, ज्या माणसाचं पोट साफ होत नाहीये, ज्याला ऍसिडिटीचा त्रास आहे, तो पहिला विचार काय करेल? माझी ऍसिडिटी जाऊ दे, है ना? हाच विचार आहे. मग ज्या वेळेला तो ऍसिडिटी घालवण्यासाठी काहीतरी प्रोडक्ट वापरतो आणि त्या प्रोडक्टचा त्याला रिझल्ट पण येतो, मग आपोआप हळूहळू काही महिन्या काही वर्षानंतर जर तुम्ही त्याला विचारलं तर त्याचा आजार बरा झालेला असतो, तरी तो आयएमसीच्या मीटिंग मध्ये सगळीकडे दिसतो. का? कारण की आता नवीन आजार चालू झालेला असतो, त्याला पैसे पाहिजे असतो, है ना?